राज्यातल्या खाजगी जमिनीवरील खारफुटींचं संरक्षण करण्याचं तसंच या जमिनीवरील खारफुटींवर अतिक्रमण किंवा बांधकाम करून सीआरझेड तरतुदींचा भंग केल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार राज्य शासनाच्या वन विभागालाही देण्यात यावेत अशी मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली आहे खारफुटींचं प्रभावीरित्या संरक्षण होण्याच्या दृष्टीनं हे अधिकार वन विभागाला देणं गरजेचं असून त्या अनुषंगानं पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलमामध्ये तरतूद करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे खारफुटींचं प्रभावी संरक्षण आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीनं हे अधिकार वन विभागालाही देणं आवश्यक आहे असंही ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे राज्य शासनाने वन कायद्यानुसार शासकीय जागांवरील खारफुटी ह्या राखीव वन म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाची अधिसूचना जारी केली आहे राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं खारफुटींचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं वन विभागात या कामासाठी एक स्वतंत्र कांदळवन कक्ष स्थापन केला आहे